फ्रेंड्स, कविताज किचन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी निमित्त वरीचा भात करणार आहोत। तो कशा पद्धतीने करायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। इथे मी दोन बटाटे चिरून घेतलेले आहेत आणि ते पाण्यात भिजत घातलेले आहेत। पाण्यात भिजत घातल्याने ते काळे पडत नाहीत। इथे आपण 250 ग्रॅम वरी घेतलेले आहे दोन्ही बाउलमध्ये। इथे कूट घेतलेले आहे शेंगदाण्याचे, मिरची, टोमॅटो आणि तेल, आणि हे चवीनुसार मीठ आपण त्यामध्ये घालणार आहोत। तर आता वरीचा भात कशा पद्धतीने करायचा ते आपण पाहूया। भात करण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आता आपण तेल घालूयात। आणि ते गरम होऊ दे। तेल गरम होईपर्यंत आम्ही ते पाणी गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही पण एवढं पाणी गरम करून। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आता आपण मिरची घालूयात आणि ती चांगली तडतडून देऊयात। टोमॅटो तोही चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आता यामध्ये बटाटा घालूया। बटाटा ही आपल्याला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। आता आपण बटाट्या बरोबर वरी ही भाजून घेऊयात, त्यामध्ये आपण वरी घालूयात। हे असं चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये, त्यामुळे वरील आणि आपल्या वरीच्या भाताला खूप छान चव येते तेलामध्ये भाजल्याने। आता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचे कूट घालूयात। तुम्ही कूट थोडस जाडसरी ठेवलात तरीही चालेल। आणि हेही आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालूयात। इथे मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला। मीठ चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स होऊन द्यायचं आहे। आता हे हलवून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सगळं, नाहीतरी आपली वरीचा भात खालून करपेल। पाणी घालून झाल्यानंतर 1-2 मिनिट झाकण लावून याला शिजवून द्यायचं आहे। आता 2 मिनिट झालेले आहेत,
आपण पाहू शकता आपली वरी आता शिजलेली आहे। आता आणखीन 1-2 मिनिट याला वाफलत ठेवायचं आहे आपण, ज्यामुळे त्या आतल्या वाफेमुळे ती आणखीन थोडीशी जास्त शिजेल। तर 1-2 मिनिट झाकण लावून वाफलत ठेवूया। तर आता 2 मिनिट झालेले आहेत, आपला भात चांगला वाफलून झालेला आहे। हा पहा, आम्ही हा भात खिचडीसारखा केलेला आहे। तुम्हाला जर सळसळीत भात हवा असेल तर तुम्ही कमी पाणी घालून गॅसची फ्लेम लो करून शिजवत ठेवा, म्हणजे तुमचा भात एकदम सळसळीत होऊन तयार होतो। आम्हाला खिचडीसारखा भात हवा होता, त्यामुळे आम्ही पाणी जास्त घातलेलं आहे। हे पहा किती मस्त भात आपला तयार आहे। आता तुम्ही सर्व करू शकता।